रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात इगतपुरीत सीटू वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारनं 109 रेल्वे मार्गावर 151 खासगी रेल्वे गाड्या चालविण्यासाठी देशी विदेशी खासगी कंपन्यांना निमंत्रित केले आहे. यापूर्वी सरकारने रेल्वे इंजिन व बोगीचे उत्पादन, इलेक्ट्रिकल आणि सिग्नलचे काम व मालवाहतूक मार्ग यामध्ये 100% परकीय गुंतवणुकीला मुभा दिली आहे. सरकार 400 रेल्वे स्टेशनचे खासगीकरण करणार आहे. रेल्वेचे खासगीकरण रद्द करा. क व ड वर्गातील पदे रिक्त करण्याचा निर्णय मागे घ्या. 1,25,000 रिक्त पदे तातडीने भरा. आदी विविध मागण्यांचे निवेदन इगतपुरीचे स्टेशन प्रबंधक यांना देण्यात आले. प्रतिगामी धोरणे घेणारे मोदी सरकार मुर्दाबाद, रेल्वे मजदूर एकता जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, सीआयटीयू जिंदाबाद अशा घोषणा देत सीटूचे नाशिक जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास साडोळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. रेल्वे जर खासगीकरण झालं तर कमी वेळामध्ये जास्त सेवा मिळायला जाईल आणि कमी तिकिटामध्ये आपल्याला याचा प्रवास होईल. मात्र याच्या उलट असे जी काही सरकारी गाडी जी आपली शताब्दी तिचं तिकीट 1200 ते 1400 आहे आणि जी काही खाजगी गाडी आहे त्याच्याच नावाची जी तिचं तिकीट आहे 2800 रुपये आणि ती लखनौमधून निघाल्यानंतर ती 5 तासामध्ये पोहोचते. मात्र 3 स्टेशन घेतल्या जात आहे आणि आपली जी काही सरकारी गाडी आहे ही 5 स्टेशन घेऊन 5 मिनटं लेट पोहोचली जाते. म्हणजे फक्त इथं काय चाललेलं आहे का भांडवलदारांचा फायदा करण्यासाठी खाजगीकरण केले जाते. आमचं म्हणणं आहे या देशामध्ये जी काही सार्वजनिक जे काही क्षेत्र असेल, रेल्वे असेल, कोळसा असेल, जे काही अस्थिस्थळ शैक्षणिक असेल, हे विकण्याचं काम मोदी सरकारचा अधिकार नाही, त्यांनी तो करू नये. जर त्यांनी हे जर खाजगीकरण रोखलं नाही त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन सीआयटीयूच्या वतीने करण्यात येईल. या प्रसंगी कॉम्रेड कांतीलाल गरुड, कॉम्रेड निवृत्ती कडू, कॉम्रेड चंद्रकांत लाखे, कॉम्रेड मच्छिंद्र गतीर, कॉम्रेड दत्ता राक्षे, कॉम्रेड विश्वास दुभाषे, कॉम्रेड प्रभाकर नाठे आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.